चिरलेला. एका बाजूला रायगडातनं टीम उरण तालुका आर्यन स्पोर्ट्स, तर दुसऱ्या बाजूला पुणे जिल्ह्यातनं आली आहे टीम आलमभाई पठाण वारशे. पहिला बॉल कॅच ड्रॉप, जेल सुटलाय, मिळालं जीवनदान. फलंदाज श्री खुणेला जीवनदान देणं म्हणजे धोक्याची घंटी वाजवण्यापेक्षा कमी नाहीये. रबर बॉल अगदी इतका वेगात विश्वजीत टाकतोय आणि त्यातल्या त्यात बॅटला कडा लागल्यानंतर अजून वेग वाढतो. अशा प्रकारे कॅरी करणं किपरला कठीणच होतं आणि ते झालं करण मडवी सोबत. इथे समोर ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर मध्ये गॅप आहे आणि त्यामधून बॉल काढलाय. विराट कोहलीनं कव्हर ड्राईव्ह खेळावा आणि त्याचा आनंद अगदी पूर्ण भारतीयांना मिळावा, अगदी त्या प्रकारे श्रीखुणेच्या या चौकाराचा आनंद पुणे जिल्हा आणि टीम या ठिकाणी आलमभाई पठाण वारेच नक्कीच स्वागत करेल या बेमिसाल कव्हर ड्राईव्हचं. विश्वजीत ठाकूरच्या अगेन्स्ट कव्हर ड्राईव्ह आणि तिकडे आला चौकार. फलंदाज श्रीचं अकाउंट ओपन झालं. हे क्रिकेट आहे. मागच्या बॉलवरती जिथे परतावं लागणार होतं दुसऱ्या बॉलवरती श्री खुणेनं चौकारानं निशाण सोडलंय स्वतःच्या नावाचं. अजून एक मोठा फटका, हा देखील जाईल मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारचा दुसरा चौकार येतोय श्री. आता मैदानावरती श्री शुभारंभ करतोय. दोन चौकार आलेत आणि दोन चौकारांनी स्कोर जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. क्षेत्ररक्षक आपण पाहताय डीप मध्ये एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, एक स्क्वेअर लेगला अमित नाईक उभा आहे. मिड विकेटला समर्थक कडू आहे. लॉंग ऑनला आपण पाहताय प्रथमेश म्हात्रे, समोर लॉंग ऑफ आहे. गोलंदाज तयार आहे. विश्वजीत वेगवान तेज तर्रार, अपील अपील, बॅडन बॉल इन्वॉल्व नाहीये. यष्टीरक्षण यावेळी अतिशय सुंदर राहिलं. दोन चौकारानंतर भरपूर वेगात टाकला होता विश्वजीत ठाकूरनं हा बॉल आणि त्यानंतर झालंय पुनरागमन. विश्वजीत ठाकूरला कमबॅक गरजेचं होतं कारण दोन चौकार आले, दोन डॉट देखील आलेत. फिनिश कोण करेल चांगलं त्यावेळी समजेल हे षटक कुणासाठी चांगलं. अजून एक चांगला फटका, समोर लॉंग ऑफ चेस करेल चेंडूला. वैभव त्या ठिकाणी उपस्थित आहे, बॉलवरती पोहोचेल. एक सिंगल मिळतीय कंठवली गावाला. रायगड टेनिस बॉल क्रिकेटच्या नकाशावरती तर आणलंच, त्या सोबतीनं उरण तालुक्याला रिप्रेझेंट करताना आज कंठवलीचं नाव जो जगभर पोहोचवतोय वैभव पाटील. एक सिंगल स्कोर पुढे जाईल 9 या आकड्यावरती. हायडन टॅलेंटला नेहमीच गावदेवी गावठाण असेल, आर्यन स्पोर्ट चिरले असेल या पुरस्कर्त्यांनी उरणच्या क्रिकेटला वर आणलंय. उरणच्या क्रिकेटमध्ये देखील प्रचंड क्षमता आहे. अनेक साऱ्या ग्रामीणच्या मोठ्या मोठ्या स्पर्धा उरण विभागामध्ये होतात. उरण म्हटलं की सध्या मोठ्या प्रकारात डेव्हलपमेंट, JNPT चा पूर्ण विभाग आणि तिकडे वाढणार सातत्यानं उद्योग क्षेत्र आणि अनेक गावं सध्या कुठेतरी लुप्त होत चालली आहेत. बट त्यामध्ये अगदी आपण पाहिलं ना तर तिथल्या ग्रामीण क्रिकेटमधून तयार झालेले सितारे आर्यन स्पोर्ट चिरलेमध्ये खेळतात. फटका हेलिकॉप्टर लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक बनून राहील प्रेक्षक मयूर कारंडे. आता त्याची बॅट पुन्हा एकदा सांगतीये बेबी जस्ट चिल नाउ शो थ्रिल. मयूर कारांडे बीबी स्टील नाउ ऑन फायर. कडक बॅटिंग करतोय मयूर कारांडे आणि त्याची बॅट इतकं सांगतीये अभी तो मैंने बेबी स्टार्ट किया. षटक संपलं, पहिल्या टीमची टोटल 15 विदाउट लॉस टीम आलमभाई पठाण वारजे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, दोन चौकार एक षटकार विश्वजीत ठाकूरच्या विरुद्ध आलेत. आता ओव्हर नंबर 2 कुणाकडे जाईल टीम, वैभव पाटील कि करण मडवी, कुणाच्या गोलंदाजीचा वापर या ठिकाणी केला जाईल. वैभव पाटीलच्या हातामध्ये सोपवलाय बॉल, ज्याच्या नावाची नुकतीच चर्चा आपण करत होतो. कंठवली गावचा सितारा बॉलिंग ट्रॅकवरती तयार झालाय. पहिल्या षटकामध्ये धावा 15 आलेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावफलकावरती धावा 15. आज अतिशय सुंदर कामगिरी केली अंपायर्सनं. खरं तर स्पेशल थँक्स नासिर शेख सर आणि राजेश तळाशिरकर सरांचं. अतिशय नामवंत अंपायर्स मुंबई विभागातनं आज येऊन स्वतःच्या अंपायरिंगचं एक स्टँडर्ड सेट केलं. क्रिकेटला डिसिप्लिन लावण्याचं काम त्यांनी केलं विदाऊट कॉन्ट्रोवर्सी. फटका चांगला, स्वागत वैभव पाटीलचं, मोठ्या फटक्यानं केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर. इट्स गोज कडक 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 फटका आलाय. श्री खुणेला दिलेलं जीवनदान
धोक्याची घंटी वाजवणार आणि ती वाजली आहे. जीवनदानानंतर श्री खुणे बॅटिंग करतो वैयक्तिक 15 धावेवरती. आणि या षटकारानंतर स्कोर फ्लाय झाला आहे 21-21. पुणे जिल्ह्यामध्ये क्रिकेट स्पर्धा वारेच चांगलं खेळतोय. रायगडातून आपण आलोय, आपल्या नावाची छाप वैभवला आपण सोडायची आहे. टप्पा पडलाय, शफल झाला बॅटर, त्यामुळे इथे शफल वाईटचा रूल आहे. आणि रिटर्न क्रीजच्या आता दुसरी लाईन जी वाईट लाईन पूर्ण आहे ती ग्राह्य धरली जाईल आणि हा डॉट बॉल घोषित केला जाईल. शफल झाल्यानंतर सेकंड लाईन आहे, लक्षात घ्या मयूर. टीमची टोटल 21, 21 धाव फलकावर. बॉल तयार आहे वैभव. लोबो फुल टॉस, ऑन साइडला चाललाय, गॅप मोठा आहे. करण मडवी तिकडे उपस्थित आहे आणि पोहोचला चेंडूवरती. व्हेरी गुड फोल्डिंग, थ्रो देखील तितका चांगला आला यष्टी रक्षकाच्या दिशेनं आणि तो पण एक सिंगल मिळते आणि एका सिंगलला स्कोर 22 या आकड्यावरती. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. वैभव ऑन स्ट्राइक, मयूर कारंडे. अजून एक मोठा फटका मयूरच्या बॅट मधनं, नाही थांबणार. मयूरच्या बॅट वरती एकदा का बॉल आला, चौकार आणि षटकाराची मोहर उमटलेलीच आहे. आणि या चौकारानंतर बॉल अगदी धावा 4 देऊन जाईल, मग त्याचा इम्पॅक्ट पडणार आहे मैदानावर. टीमची टोटल 4 ने पुढे जाती आहे. फलकावरती धावा जाऊन पोहोचले 26-26. उमेश नायडू यांचे पिताश्री काका सध्या आमच्या सोबत आता ऑनलाइन स्कोरर. एका बाजूला अमित आहे, मॅन्युअल स्कोरिंग काका करतायत, त्यांचं देखील करू आपण हार्दिक स्वागत. वडिलांचा आशीर्वाद म्हणजे यशाची मोठी साथ. बॉल तयार वैभव. षटकारानंतर कम बॅक भरपूर चांगलं केलं वैभव ना. ही मॅच आहे ना अगदी क्लोज जाणार आहे, रफ अँड टफ रंगणार आहे. या मॅच मध्ये आपल्याला समजणार आहे एका ट्रॉफीचा हकदार कोण असणार आहे, कारण ही मॅच आहे ना बक्षीस पात्र फेरीसाठी आहे. जिंकणारी टीम थेट सुपर फोर, त्यामुळे हा सामना सुपर फाय, त्यामुळे हा सामना आहे ना एक चमचमदार ट्रॉफीसाठी आहे. टीमची टोटल धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे 26. षटक संपली आहे 2, पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकात आले 11, अजूनही विकेट गेली नाही आहे. मागचा सामना 59 चेस करताना देखील ना विदाउट लॉस या टीमनं तो सामना जिंकला होता, ही महत्वाची गोष्ट होती. आणि या मॅच मध्ये देखील 2 विकेटसाठी पार्टनरशिप या ठिकाणी नक्की झाली आहे. पहिल्या दिवशी आपण पाहिलं चॅलेंज स्पोर्ट्स देहू रोड सुपर 5 मध्ये आलाय. सेकंड देहू रोड 11, सेकंड डेला मातोश्री 11, 2-1 पारगाव आणि मांडवगण फराटा या 2 टीम सुपर 5 मध्ये आलेत. आज स्पर्धेचा तिसरा दिवस आहे, आज आपल्याला समजेल. साजिद भाई स्वागत आहे आपलं. आणि सध्या तब्येत थोडीशी खराब आहे, होईल लवकरच ओके. फटका मिस टायमिंग, करण मडवीचे प्रयत्न अप्रतिम, कॅच झाली आहे तिकडे, ड्रॉप मिळालं श्रीला. पुन्हा एकदा जीवनदान आणि एक सिंगल या ठिकाणी ऍड होतीय. एका सिंगलला स्कोर पुढे जाईल 27-27 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 3 आणि बॉलिंग ट्रॅकवरती विश्वजीत ठाकूर आला. फिल्डिंग मध्ये चेंजेस आणले जातात. विश्वजीत ठाकूरच्या विरुद्ध मारलेला हेलिकॉप्टर षटकार तो देखील आजच्या दिवसातील स्पेशल राहिला. मयूर कारंडेच्या बॅटिंग मध्ये इथे वेगळा टाकला. विश्वजीत ठाकूरला टार्गेट करणं इतकं सोपं नाहीये. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील कधी न मिटणार अजरामर असं नाव आहे विश्वजीत मेघनाथ ठाकूर. त्यामुळे पलटवार करणं, कमबॅक करणं तो जाणतो. रायगड टेनिस बॉल क्रिकेटला जगाच्या नकाशावरती आणण्यामध्ये या खेळाडूचं योगदान आहे. बाची लागली आहे कडा, विश्वजीतला विकेट नाही मिळणार तर कुणाला मिळणार. मयूर कारंडे आणि श्रीची पार्टनरशिप फायनली इकडे झाली आहे. ब्रेक आणि धक्का लागलाय मैदानावरती. पहिला मयूर कारंडे बॅक टू डगआउट.
सुरेशराव भिसे यांचा सेवानिवृत्ती चषक लवकरच आपल्या भेटीसाठी येत आहे. डे नाईट डबल प्राइज 3 लाख, 2 लाख, 1 लाख 50. आणि प्रवेश फी 1 लाख. बबलू पाटील आणि पाटीलला आहे फटका फसला, पाटीलला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. पाठक महेश शिंदे पहिल्या मॅच मध्ये आज ओपनर आले होते, या मॅच मध्ये आज वन डाऊन आलेत. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीय 29. काय कमबॅक केला विश्वजीत ठाकूरनं, विश्वजीत ठाकूरच्या अगेन्स्ट विजिट खेळायचं होतं त्यावेळी नाही जमलं. 3 धावा देत 2 फलंदाजांना बाद केला. काय कमबॅक आहे. कमबॅक इज ऑलवेज बेटर दॅन स्ट्रॉंगेस्ट सेटअप, आणि ते करत असताना विश्वजीत ठाकूर पाहायला मिळाला. 29 loss of 2. 29 दोन बाद, 2 षटकांमध्ये 26 होते, या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आल्यात. पलटवार काय असतो तो मैदानावरती दाखवलाय विश्वजीत ठाकूरनं. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. एखादं षटक टार्गेट करण्याचा प्रयत्न इकडे श्री नक्कीच करेल. जोपर्यंत तो मैदानावरती उभा आहे त्यामुळे चौथं षटक कुणाला दिलं जावं यासाठी टीम हडल सुरू आहे, चर्चा सुरू आहे. चर्चासत्र रंगले आणि फायनली ओव्हर इन्व्हाइट करण्यात आलं करण मडवीला. 29 दोन ओव्हर 26 होते, या ओव्हर मध्ये 3 आलेत. करण मडवी चिरली गावचा सितारा करण मडवी, एक गावठाणचा करण मडवी जो लेफ्टी बॅटर आहे. पहिला बॉल स्वागत श्रीनं केलाय, वेलकम देठोवा. अगदी तोडू फोडू षटक्यामध्ये तुमचं स्वागत आहे. श्रीच्या बॅट मधून षटकारानं आणि या षटकारानं स्कोर जाऊन पोहोचलाय 35-35. आणि श्री अशा प्रकारे खेळत राहिला इथनं 60 बनतील ती क्षमता आहे या खेळाडूमध्ये. ती क्षमता आहे या खेळाडूकडे. हा खेळाडू इथनं संघाला 2 ओव्हर 31 धावा जमून देऊ शकतो, इतकी ताकद आहे. बॉल तयार, आता चांगला बॉल आहे कारण बॅटर्स शफल झाले त्यामुळे बॅटर्सला फॉलो केलं. रिटर्न क्रीजच्या अगदी लाईनच्या समोरून बॉल काढला नाका समोरून आणि जातो डॉट. निर्धाव चेंडू होती त्या ठिकाणी समाप्ती. धावफलक थांबलाय, धावफलक्यावरती 35 या आकड्यावर. कमीत कमी इथनं या ओव्हरमध्ये पुनरागमन कसं केलं जावं, धावा कशा कमी खर्च केला जावा तो प्रयत्न असेल. कारण मडवीचा मध्यम गतीचा गोलंदाज आहे, त्याचा टप्पाही त्याची ताकद मध्ये त्या ताकदीवरतीच केला वार आणि पाठवला बॉल सी मारेशा फार आउट ऑफ द पार्क. हा छक्का नाही, अठ्ठा नाही, दस्सा आहे, पण रन मिळतील 6. श्री खुण्याची बॅट आहे ना, अर्धशतकाची चाहूल देतीये का. अगदी 4 षटकार 2 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. या दरम्यान आपण पाहतोय स्पर्धा रंगती या मैदानावरती आज छावणी परिषद देहू रोड. आणि या स्पर्धेनं आज पूर्ण आणि पूर्ण तालुका स्तरीय क्रिकेट आपल्याला दाखवलंय. रायगडातनं, ठाणे जिल्ह्यातनं, पुणे जिल्ह्यातनं, अशा 3 जिल्ह्यांना एकत्रित आणि ती स्पर्धा जगाच्या अगदी रबर बॉलच्या नकाशावरती स्वतःच एक अडल स्थान निर्माण करतीये. प्रत्येक जण म्हणतो इतकंच की आम्हाला देखील पुढच्या वेळी छावणी परिषद देहू रोड स्पर्धेचा भाग व्हायचा आहे. आणि स्पर्धा आपल्या भेटीसाठी कोणी आणली तर सन्माननीय
आदरणीय आयोजक या स्पर्धेचे अमोलभाऊ व्यवहारे आणि अमोलभाऊ व्यवहारे यांच्या संकल्पनेनं ही स्पर्धा तयार झाली आणि त्यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. तर अमोलभाऊंना विनंती आहे, या आपण रंगमंचकावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रबर बॉल क्रिकेट विश्वातील एक मोठी स्पर्धा ज्या व्यक्तिमत्वानं भरवली आहे. ऑन साइड ला फटका, मिड विकेट ला चेंडू जाईल सीमा पार. करण मडवीच्या विरुद्ध आता महेश शिंदेनं देखील केला वार. बॉल चालला सीमा पार. षटकार नंबर 3 आणि धावा या ओव्हर मध्ये आतापर्यंत आलेत 19. अमोलभाऊ व्यवहारे यांचं शुभागमन झालं, त्यांचं करूयात आपण हार्दिक हार्दिक स्वागत. 11 चॅलेंजची जोड त्यांना मिळाली आणि डी इव्हेंटच्या सोबतीनं ही स्पर्धा भरवण्यात आली आणि आज पाहता पाहता या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि अंतिम टप्प्याकडे ही स्पर्धा वळाली आहे. मात्र आज देखील असंख्य सारे चाहते क्रिकेट प्रेमी आणि पुणे जिल्ह्याच्या घराघरात ही स्पर्धा पोहोचवण्याचं काम क्रिक लाईफनं केलंय. बॉल आता यार बॅटची लागली आहे बाहेरची कडा. मागे चालला बॉल, फाईन लेगला फिल्डर नाही आहे. हा देखील बॉल चालला सीमारेषा पार. करण मडवीच्या विरुद्ध धावा आलेत त्या ठिकाणी 23. ज्याची चर्चा आपण करत होतो की मैदानावरती श्री थांबला ना तर 60 बनतील. महेश शिंदेनं देखील त्याला दिली आहे 7. या 1 ओव्हर मध्ये 23 कुठून काढलेत आणि धावफलक स्कोर कार्ड वरती 52 आहे आणि अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती आता बाकी आहे. शेवटचं षटक कुणाला दिलं जावं चर्चा त्याची देखील आता सुरू आहे. ऍज अ बॉलर म्हणून जर का तुम्ही पाहिलं तर कुणावरती विश्वास दाखवला जावा तर कॅप्टन समर्थ कडू म्हणतोय मी स्वतः येतोय आणि संघ नायकानं आता जिम्मेदारी स्वीकारली बोलत यार फटका फसला मिस टायमिंग ऑफ ब्रेक आणि त्याच्यामध्ये फसवलं आणि अमित नाईक ना टिपला एक सुंदर असा झेल कॅच ऑफ द मॅच आणि श्री ची विकेट या ठिकाणी जातीये. फलंदाज होता या ठिकाणी बाद धक्का लागलाय. मैदानावरती आपण पाहताय श्रीच्या नावानं या ठिकाणी 3. न्यू बॅटर मैदानावरती येतो धनंजय. ग्रेट बॅटिंग, एकदा टाया नक्कीच व्हायला हव्या स्त्रीसाठी. मयूर बाद झाल्यानंतर एका बाजूनं डाव पूर्णपणे त्यानं सावरून ठेवला. न्यू बॅटर थोडं लवकर जायचंय मैदानाच्या आत. आजच्या दिवसातील अंतिम मॅच आपल्या समोर आहे. शाळा सुटली आहे तेव्हा आता आवाज वाढवायला हरकत नाहीये. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 52 आणि समर्थ कडूला मिळते पहिल्या बॉलवरती विकेट आणि बाद होतात फलंदाज श्री खुणे. न्यू बॅटर धनंजय ऑन स्ट्राईक. लेफ्टी बॅटरचं येणं तर बनत होतं, ज्या अनुषंगानं बॉल फिरवतोय समर्थ कडू आणि तो देखील स्वतः एक डावखुरा त्याचा गोलंदाज आहे. लेफ्टी अगेन्स्ट लेफ्टी एक ऍडव्हान्टेज ज्याची चर्चा सुरूच होती आणि माहिती आहे संदेश पाटीलला बबलू पाटील यांना की क्रिकेटमध्ये गेम प्लॅन कशी असावेत, रणनीती कशी आखली जावी. एक लेजंड खेळाडू तुमच्या टीममध्ये असला की त्याचा फायदा तुम्हाला अशा प्रकारे मिळतो डिसिजन मेकिंग आणि ते अगदी स्ट्रॉंग आहे. इथं फटका लाशा बाबा धनंजयच्या बॅटमधनं, ज्यासाठी त्याला पाठवलं ते त्यानं करून दाखवलं आणि फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर समर्थ कडूच्या विरुद्ध आक्रमण करत असताना ठेचलाय षटकार आणि या षटकारानं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती होतीये ती म्हणजेच 59. ज्या 60 रनची चर्चा आपण करत होतो त्या झाल्यात आतापर्यंत 59 आहेत. अजूनही बॉल बाकी आहेत मैदानावरती 4. अंतिम 4 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आणि मुसळधार पाऊस. आलमभाई पठाण म्हणत असेल चला स्वागत आहे, हे चांगलं झालंय.
आपली बॅटिंग जवळजवळ संपुष्टात आली आहे आणि असाच पाऊस मैदानावरती पडत राहिला थोडाच वेळात खेळपट्टीवरती पाणी साचेल, चेस करताना बॉलरसाठी वेग मिळेल आणि ते डिफिकल्ट जाईल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. मात्र त्या परिस्थितीच्या विपरीत प्रथमेश म्हात्रे, अमित नाईक, करण मळवी, विश्वजीत ठाकूरला खेळ करावा लागेल कारण एक मोठं टार्गेट त्यांच्या अगेन्स्ट सेट होत चाललंय. आतापर्यंत 60 झालेत, 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. काय टार्गेट सेट होईल येणारे 3 बॉल त्या ठिकाणी आपल्याला सांगतील. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवरती, षटकातील पुढील बॉल घेऊन या ठिकाणी सज्ज झालेत गोलंदाज. आपण पाहताय फटका बॅकफुटला जाऊन बॅकवर्ड पॉइंटला, फिल्डर तिकडे आहे जरूर, नाही अडू शकणारे बॉल आणि चाललाय पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमारेषा पार. मेहतील धावा इकडे 4 आणि हा येतो चौकार. फलंदाज महेश शिंदेच्या बॅटमन 64, 64 धावा. काय बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये या टीमनं, अप्रतिम क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालाय. डॉट बॉल आणि डॉट बॉल नंतर धाव फलक थांबलाय 64 या आकड्यावरती. एक मोठं लक्ष या मॅच मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे यात शंका नाहीये. अंतिम बॉल पहिल्या डावातील आणि इथे मात्र एक्स्ट्रा रन येतील कारण आता शफल बॅटर झाले नाहीये, बॉल रिटर्न क्रीजच्या बाहेर आहे आणि एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. एक्स्ट्रा रनच्या मदतीनं स्कोर पुढे फ्लॅ होतोय. टीमची टोटल 65 या बॉलवरती काय, चौकाराला 70 टार्गेट, षटकाराला 72 टार्गेट, सिंगल आली 67, डबल आली 68. या पाहुयात काय टार्गेट सेट केलं जात आहे. अंतिम बॉलवरती फिल्डिंग मध्ये चेंजेस आणलेत, एक थर्डमॅन सेट करण्यात आला मॅचसाठी आणि ते फटका मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वॉट अ शॉट महेश शिंदेच्या बॅटमधून आलाय, विश्वास वाढवणारा, मोठ्या टार्गेटच्या दिशेनं घेऊन जाणारा आणि प्रतिस्पर्धी टीमला डॉमिनेट करत आपलं दमखम दाखवणारा आलमभाई पठाण वारिससाठी हा षटकार. पहिला डाव संपलाय, धाव फलकावरती धावा झालेत त्या म्हणजे आपण पाहताय 71 आणि 72 धावेचं लक्ष आहे. 71 इज द टोटल, 72 इज द टार्गेट. 71 झालेत, 72 करायच्या. क्या बॅटिंग झाली आहे, 3 ओव्हर 29 आणि नंतर 2 ओव्हर मध्ये रन्स आलेत 42. 2 ओव्हर मध्ये 42 आलेत आणि आधीच्या 3 ओव्हर मध्ये फक्त 29 होते. बहात्तर धावेचं एक मोठं लक्ष, आर्यन स्पोर्ट चिरले की आलमबाई पठाण वारेच कोण वारजे. सलामीची जोडी मैदानावरती पाठवायची आहे, चेस करता तुम्ही. ऑलरेडी बॅड लाईटचं थोडंसं आता इम्पॅक्ट पडू लागलाय त्यामुळे कोणताही त्रास होऊ नये, त्यामुळे लवकर मैदानावरती सलामीची जोडी आपण पाठवायची आहे.
सलामीची जोडी काही क्षणात मैदानावरती होईल दाखल. टार्गेट मैदानावरती उभं झालंय 72 धावेच. 71 धावा पहिल्या डावामध्ये आलेत. 72 लक्ष पार करायचं. मजाला मॅचला, कारण एक मोठं टार्गेट आहे, मोठी टीम समोर आहे. आर्यन स्पोर्ट शिरले. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. अमित नाईक आणि त्याच्या सोबतीनं विश्वजीत ठाकूर. ओपनिंग पेअर मैदानावरती चालली आहे. अमित नाईकच्या सोबतीनं विश्वजीत ठाकूर आला. टार्गेट 72 धावेचं आहे. विकेटवरती पाणी साचू लागलंय आणि अशा पाणी साचलेल्या विकेटवरती विकास महेश या सगळ्या वेगवान गोलंदाजांचा वेग तो मात्र भरपूर घातक ठरू शकतो. आणि या मॅच मध्ये नक्कीच गोलंदाजी कशी होईल त्यावरती डिपेंड आहे फ्युचर टीम आलमभाई पठाण वारेच वारजेच. उमेश नायडू थँक्यू सो मच. आज पुन्हा एकदा स्पर्धेचा घटक होण्याची नेहमीप्रमाणे जेव्हा जेव्हा स्पर्धा असेल आवर्जून एक दिवस या स्पर्धेमध्ये इन्व्हाइट ते करत असतात आणि त्यांचं प्रेम खरं तर वाकळ्यांपासून देहूरोड पर्यंत घेऊन येतं आणि एक आपलेपणा असतो या स्पर्धेमध्ये जसं मी नेहमी म्हणतो. आज देखील तशाच प्रकारे दिवस राहिला. आता फायनल अगदी हा वेळ आहे आणि मॅच आहे, त्यामुळे या वेळेवरती अगदी आता पाहिलं ना तर क्रिकेटच्या पटलावरचा एक द्वंद्व संघर्ष आपल्याला पाहायचा आहे. म्हटलं जातं ना आयुष्य छान आहे थोडं लहान आहे, रडतोस का वेडा लढण्यास छान आहे. काट्याती फुलांची झुलती कमान आहे, उचलून घ्यावं त्या दुनिया दुकान आहे. कारण जगणं निरर्थक म्हणतो तर इथे बैमान आहे. सुखासाठी इथे झसावं लागतं, इथेच रडावं लागतं. कारण उंच धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून खाली पडावं लागतं. या मॅच मध्ये देखील अप अँड डाऊन स्टेप फॉल्स आपल्याला पाहायला मिळतील. आता इथे धबधब्यासारखा एका तरी बॅटरला मुसळधार पाऊस आपल्या बॅटमधून षटकार चौकाऱ्यांचा पाडावा लागेल तेव्हाच या मुसळधार पावसामध्ये रन्स बनतील 72. आणि जर गोलंदाजांना एकदा वेग टप्पा सापडला तर या 72 धावा बनवताना भरपूर कठीण जाईल. भर पावसामध्ये अंग ओलचिंब असताना घाम फुटेल मैदानावरती. आर्यन स्पोर्ट शिरलेला. बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वर. पहिला बॉल, पहिला चेंडू फुल टॉस. फुल टॉस वरती केला वार. समोर आहे क्षेत्ररक्षक तयार. कॅच चा झालाय कॉल. सोडली एक कॅच. मिळालं जीवनदान विश्वजीत ठाकूरला. असंच काही जीवनदान मिळालं होतं श्री खुणेला. त्यानंतर त्यानं मारले होते 4 षटकार 3 चौकार. इथे जीवनदान दिलं विश्वजीत ठाकूरला. त्यामुळे हे जीवनदान देखील महागड पडू शकतं. पाऊस आलाय, अशा प्रकारे कॅचेस ड्रॉप होतील, ओव्हरथ्रो होतील, खेळाडू घसरतील, सटकतील. स्वप्न मात्र एकच आहे, क्वालिफाय करायचंय. ते म्हणजे छावणी परिषद देहूरोड आयोजित या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेला. सन्माननीय भावी आमदार त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा रंगताना आपण पाहताय. अमित नाईकसाठी या बॉल टप्पा पडलाय, चालला रिटर्न क्रीजच्या बाहेर. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन, एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल धावफलकावरती आहे 2. पहिल्या बॉल वरती सिंगल, त्यानंतर आला वाईट बॉल. धावफलकावरती धावा झाले 2. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 2. चला गेम प्ले करायचा अंपायर्स. डिसिजन विल बी फायनल. छावणी परिषद देहूरोड स्वच्छता ही सेवा आणि सातत्यानं अगदी आपण पाहिलं ना समाजामध्ये अतिशय सुंदर काम छावणी परिषद करते आणि त्याच्याच माध्यमातून या स्पर्धेचा जो टॅगलाईन आहे तो देखील त्याच प्रकारे आहे, स्वच्छता ही सेवा. आणि अगदी आपण पाहिलं ना 1979 पासून छावणी परिषद अतिशय सुंदर काम करते आहे आणि छावणी परिषदची जी टॅगलाईन आहे स्वच्छता ही सेवा एक कदम स्वच्छता की ओर आणि स्वच्छ भारत. आणि सुरुवात आपण देहूरोड पासून करतोय, त्यामुळे देहूरोडचा सुजाण नागरिक असल्याची आपल्याला नेहमीच दखल घ्यायची. जिथे जिथे कचरा दिसेल कचरा कुंडीत कसा पोहोचवला जाईल, जिथे जिथे आपल्याला स्वच्छ परिसर ठेवता येईल त्या प्रत्येक ठिकाणी
एक भारताचा सुजाण नागरिक म्हणून आपल्याला त्या दृष्टिकोनानं वाटचाल करायची आहे. चॉप केला बॉलला, थर्डमॅनच्या दिशेनं चालला, चेंडू ट्रॅव्हल होतो डीप मध्ये, सिंगल कम्प्लीट आहे, थोडीशी मिस स्पीड आणि तोपर्यंत रन्स मिळतील. या ठिकाणी दोन धाव फलक पुढे जात आहे. नुकतंच व्यापार सरांचा देखील शुभागमन झालाय मुख्य आयोजकात त्या क्रीडा स्पर्धेचे, आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली स्पर्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळतीये. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅक वर, विकास आणि ऑन स्ट्राईक ज्यांनी या स्पर्धेतील आज पहिलं अर्धशतक झळकावलं. अमित नाईक पुन्हा एकदा, अमित नाईक साठी खुला टाकला, सिंगल झाली आहे कम्प्लीट, सेकंडचा कॉल, वेगात दोन्ही खेळाडू सुसाट सुटलेत, मात्र तिकडे फिल्डिंग चांगली झाली आहे. धनंजय होते क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला, त्यामुळे ते रन फक्त मिळणार आहे एक. एका धावेनं धाव फलक पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एक ने पुढे फ्लाय होत असताना धाव फलक आपल्याला पाहायला मिळत आहे. स्कोर कार्ड वरती पाच या आकड्यावर टार्गेट सेट झालंय 72 धावेचं, एक मोठं लक्ष आहे. 14 पेक्षा जास्त सरासरी प्रति षटका मागे या ठिकाणी पार करायची आहे, तर मग तो देखील एक दबाव आहे आणि ते एक ऍडव्हान्टेज आहे दुसऱ्या दृष्टिकोनानं पाहिलं तर बॉलिंग टीम साठी. ते हा सामना एक मोठा मोठा संघर्ष करायचा आहे टीम आर्यन स्पोर्ट चिरले अर्थातच उरण तालुक्याला. आज खेड तालुका आला, आज आपण पाहिलं मावळ, आज आपण देहूरोडला खेळताना पाहिलं, भिवंडी आज खेळताना दिसली. अनेक नामवंत टीम्स आजच्या दिवसामध्ये आलेत. गवतावरती आता पाणी साचू लागलंय, ओलसर पण तयार झालाय. एक सिंगल अजून ऍड होईल आणि एका सिंगल नंतर स्कोर पुढे जात आहे. 6 आकड्यावरती अजूनही 2 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे पहिल्या षटकातील. यष्टी रक्षक गोलंदाजा व्यतिरिक्त 2 खेळाडू 38 सर्कल मध्ये आहेत, बाकी सगळे खेळाडू आपण पाहताय बाउंड्री लाईन वरती फोल्डिंग करत असताना, कारण मोठं टार्गेट सेट झालंय, त्यामुळे सिंगल डबलला फरक पडणार नाहीये आलमभाई पठाणला अर्थातच टीम वारजेला. या ठिकाणी कारण अतिशय चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. दावफलक स्कोर कार्ड वर बाईटच्या स्वरूपात अगदी आपण पाहता पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एक ने पुढे जाते 7 या आकड्यावरती, 7 ऑन बोर्ड. बॅट अँड ग्लोव्ज त्या ठिकाणी चेंज करताना आपण पाहता विश्वजित मेघनाथ ठाकूरला प्रॉपर ग्रीप होणं, बॅट हँडल हातामध्ये व्यवस्थित येणं, रबर बॉल ज्यावेळी पाऊस अगदी येतो तर या सगळ्या गोष्टी फार गरजेच्या असतात. धाव फलक आहे 7, अजूनही अंतिम बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. छावणी परिषद देहूरोड आयोजित भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा, खरं तर टेनिस बॉल वरती ही स्पर्धा होणार होती, पाऊस मुसळधार आहे, थांबायचं नाव काही घेत नाहीये, त्यामुळे स्पर्धा आपण रबर बॉल वरती खेळवली. व्हॉट अ बॉल, कॅप फिनिश केला विकासनं, एक तिखट बाउन्सरनं त्याने षटक संपवलंय आणि पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती संपलाय आणि टीमची टोटल आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती फक्त आणि फक्त 7, म्हणजे अजूनही प्रवास बाकी आहे. 24 चेंडू आणि 65 धावेचा, 24 चेंडू 65 धावा. फार दूर चालली आहे मॅच, कारण 2 ओव्हरमध्ये जिकडे धावा खर्च झाला 42, अंतिम 2 षटकांमध्ये त्या महागड्या पडल्या टीम आर्यन स्पोर्ट चिरलेला.
24 बॉल 65 धावेची गरज आहे. 24 बॉल 65 धावा, 24 बॉल्स 65 रन्स. ऑन स्ट्राइक अमित नाईक आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे ओव्हर नंबर 2 महेश शिंदे. चांगली बॅटिंग देखील आज केली आहे महेशनं, गोलंदाजी मध्ये देखील आपली धार दाखवली आहे. विथ द बॉल विथ द बॅट आज टीम साठी एक इम्पॅक्टफुल ऑलराऊंडर रोल त्यांना मैदानावरती प्ले केला आहे. फोल्डिंग सेट केली जाते या टीम मध्ये. थर्ड मॅन पाऊस आलाय, थर्ड मॅनला फिल्डर हवाच हे माहिती आहे चांगल्या प्रकारे. यष्टी रक्षक आपण पाहताय संदेश पांडे, बबलू पाटील त्याच्या सोबतीनं फाईन स्लिपला फोल्डिंग करतात. दोन लेजंड्स आहेत आपल्या टीमला घेऊन गाईड करत पुढे चालत आणि आज भरपूर चांगलं क्रिकेट मयूर असेल, त्यानंतर श्री असेल आणि त्या सोबतीनं समीरनं दाखवला. पहिलाच बॉल रिटर्न क्रीजच्या बाहेर, अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन या ठिकाणी ऍड केली जाईल. एक्स्ट्रा रन तुम्हाला मदत होईल पण तुम्हाला टार्गेट अचीव करायचं त्यासाठी मोठे फटके सजवावे लागतील. कारण हा सामना आहे ना अगदी महत्वाचा आहे. तुम्ही आज दिवसभर मेहनत का केली आहे, तुम्ही किती दूरवरचा प्रवास केलाय त्यासाठी मॅच फार फार महत्वाची आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 8-24 बॉल अजूनही 64 धावेची गरज आहे. 24 बॉल 62 धावा, होईल का इथन प्रवास. जर पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं विकेट पूर्णपणे ड्राय होती, पावसाचं आगमन नव्हतं, तिकडे बॅटिंग केली आहे. त्यामुळे आता सेकंड इनिंग मध्ये पाऊस आहे, खेळपट्टीवरती पाणी साचलंय, बॅट्समनला स्टान्स घेताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे या सगळ्या अडचणीनं सामोरं जाताना कारण न देता परिस्थिती बदलवेल का अमित नाईक आणि त्याच्या सोबतीनं विश्वजीत ठाकूर. क्षमता या दोन्ही खेळाडूंमध्ये. क्लीन बोल्ड फलंदाज बाद बॅटची कडा, त्यानंतर यष्ट्यांचा वेध. धक्का मैदानावरती लागेल पहिला आणि अमित नाईक मैदानातून परततोय. बॅक टू डगआउट. अमित नाईक बाद झाला. पहिली विकेट जातीय धावफलकावरती, पहिला मोठा करारा धक्का लागलाय. आता मैदानावरती दाखल झाला फलंदाज करण मडवी, आय सेटल बॅटिंगसाठी ओळखलं जातं. खरं विकेटवरती पाणी साचलंय, बॉल भरपूर वेगात येतात. या कंडिशनला सगळ्यात बेस्ट ऑप्शन होता आर्यन स्पोर्ट चिरलेकडे प्रथमेश म्हात्रे हे नाव. रबर बॉल क्रिकेट विकेटवरती जेव्हा जेव्हा पाणी साचलंय प्रथमेश म्हात्रेच्या बॅट मधनं रन बरसलेत आणि बॉलच्या मेरिट नुसार खेळण्यासाठी सध्याच्या टीम स्कॉड मध्ये पाहिलं या कंडिशनला प्रथमेश म्हात्रे सारखा दुसरा बेस्ट ऑप्शन नाही आहे. बट काहीतरी वेगळा गेम प्लॅन, एक वेगळी स्ट्रॅटेजी. मागच्या मॅच मध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या अमित नाईकला प्रमोट करण्यात आलं, त्याची विकेट लवकर गेली, स्टार्टअप मिळाला नाहीये, त्यामुळे फिनिश कसं होईल, त्यामुळे दबाव वाढलाय. या पाहूयात करण मडवी नंबर 2 वरती अगदी आपण बॅटिंग करण्यासाठी पाहताय तर त्याच्याकडे अपेक्षा लागलेत. चिरले उरणला, एक्स्ट्रा बाउन्स, तिखट बाउन्सर, टप्पा पडल्यानंतर सरळ नाकासमोरून निघून चाललाय आणि अंपायरचा कोणता इशारा या ठिकाणी नाही आहे, म्हणजे हा चेंडू देखील जातोय या ठिकाणी डॉट बॉल. निर्धाव चेंडूची होती आहे समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते अजूनही सिंगल डिजिट मध्ये. करण मडवी त्याच्या सोबतीनं विश्वजीत ठाकूर आपल्याला पाहायला मिळतं. बॉलिंग ट्रॅक वरती महेश शिंदे, इथं फटका चांगला आहे, बॉल चाललाय सरळ लॉंग ऑनला आउट ऑफ द पार्क आणि हा पहिला षटकार येतोय करण मडवीच्या बॅट मधून. या फटक्यांची नितांत गरज आहे आणि असे अजून दोन फटके जर का करण मडवी लवकरात लवकर सजवतोय तर नॉन स्ट्राइक करंटला उभा आहे विश्वजीत ठाकूर. बदलापूरचं खरवाईचं जोवेलीचं मैदान कसं विसरून चालेल
करण धुळेची स्पर्धा आणि विश्वजीत ठाकूरनं 12 बॉल 51 ची गरज असताना 2 बॉल बाकी ठेवून ती मॅच संपवली होती. हा इतिहास. आणि अशा अगदी कंडिशन्स होत्या की जिकडे बॉल विकेटवरती साईड होणं देखील कठीण जात होतं, यापेक्षा जास्त जोरदार पाऊस होता आणि तिकडे त्या रन्स विश्वजीत ठाकूरनं बनवल्या होत्या. इथे देखील आज त्याला ती संधी आहे. आज विश्वजीत ठाकूरला काय करायचं, 12 बॉलमध्ये कमीत कमी 35 रन वैयक्तिक करायचे आहेत. कारण दुसऱ्या बाजूला करण मडवीनं देखील एक षटकार लगावलाय, टीमची टोटल स्कोरकार्डवरती जाऊन पोहोचली आहे 14 होत्या, त्यामध्ये एक सिंगल ऍड केली जाईल, धावफलक 15 वरती पोहोचलाय. टार्गेट या मैदानावरती आपण पाहताय 72 धावेचं, म्हणजे अजूनही प्रवास बाकी फार मोठा आहे आणि तो पूर्ण करायचा 57 धावेचा. बॉल शिल्लक आहे त्यामध्ये 20 चेंडू आणि धावा करायच्या 57. विश्वजीत ठाकूर उभा आहे, तोपर्यंत मॅच संपलेली नाही आहे. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर, वेगवान तेज तर्रार बॉल ऑफ दी मॅच. टप्पा पडल्यानंतर गोलीच्या वेगानं सुसाट सुटलाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल जी होतीये त्या ठिकाणी समाप्ती. काय गोलंदाजी करतोय आज मैदानावरती आपण पाहता. आलमभाई पठाण यांनी पुरस्कृत केलेली टीम मैदानावरती वारजे खेळते आणि आज आपल्या नावाचा डंका या टीमनं सोडलाय. सुरुवातीच्या अगदी सकाळच्या सत्रामध्ये संदेश पांडे सरांसोबत चर्चा झाली, ते म्हणत होते रबर बॉल क्रिकेट आम्ही फार कमी खेळतो, आज उतरलेत आणि छाप सोडली आहे. इथं फटका चांगलाय ऑन दी टॉस ऑन साइडला पाठवलाय बॉल मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. विश्वजीत ठाकूर या नावाला शोभेल रोहित शर्माची आठवण जागी करून त्याला पुलचा सलाम ठोकणारा हा खनखनीत षटकार येतोय. व्यंकट बॉल द्यायचा, चल वेणू मंगट बॉल जल्दी लेके आना. धावफलक 6 ने पोहोचलाय 21 या आकड्यावरती. 3 ओव्हरमध्ये जेव्हा बॅटिंग करत होती ना टीम आलमभाई पठाण वारजे फक्त 29 होते, इथे 2 ओव्हरमध्ये 21 झालेत. बट त्यांनी काय केलं होतं, नंतरच्या 2 ओव्हरमध्ये 42 बनवल्या होत्या, 2 ओव्हर 21 झालेत, 12 बॉल अजूनही. अगदी इथनं पण पाहिलं 30 ते 32 येतात. शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच खतरनाक रंगेल, कारण 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे, जिंकण्यासाठी 51 करायचे आहेत. अठरा चेंडू आणि 51 धावा. कॅमेरा वर्क देखील अतिशय सुंदर सुरू आहे चरणच्या माध्यमात. अगदी मुसळधार पावसामध्ये देखील चन्नप्पा खतरनाक कॅमेरा वर्क करतोय आणि जर तुम्हाला त्याला फॉलो करायचं असेल तर फेसबुकवरती जाऊन तुम्ही करू शकता, तिचा लडका चरण या ऑफिशियल फेसबुक ID वरती. तर तिचा म्हणजे नक्की कुणाचा. षटक संपली आहे, 2 धावा झालेत 21, 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे, रन बाकी आहेत 51. 18 चेंडू 51 धावा. करण मडवीचा एक षटकार, विश्वजीत ठाकूरचा एक षटकार या मॅच मध्ये विजयाच्या आशा जागा करून गेला. कारण म्हटलं जातं ना, रात्र नाही स्वप्न बदलतं, दिवा नाही वाद बदलतं, मनात नेहमी आशा असावी जिंकण्याची. कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ ती मात्र नक्की बदलते. हे षटक फार महत्वाचं आहे कारण विकासनं मागच्या ओव्हरमध्ये जी बॉलिंग केली आहे ती झकास आणि त्या सोबतीनं खतरनाक होती, त्याच्या त्या खतरनाक डेंजर झोनला तोडायचं. इथे लागली या बॅटची कडा, टिपलाय जेल आणि तिकडे विश्वजीत ठाकूर स्किट झाले नॉन सेकंडला स्टार्ट घेत असताना रनसाठी. आणि इकडे घडलं काय, तिकडे विश्वजीत घसरले, इकडे विकेट पडली करण मडवीची. आज सगळ्यापासून जर पाहिलं पाऊस भरपूर आहे आणि अमित भुजबळला मोय मोय अशा मुमेंट भरपूर सारा मिळाल्यात क्रिक लाईफच्या. अगदी सगळ्यात मोठी बेस्ट मुमेंट आज मोय मोयची जर माझ्यासाठी कोणती होती तर 40 न सोडलेला चौकार. पीके अँड सन्स डोंबिवली उद्याची पहिली मॅच, त्यांना फाईट करेल गायत्री 11. सेकंड मॅच हमराज मृत्युंजय, त्यांना फाईट करेल गजानंद 11 मुलुंड. तिसरा सामना पालघर, त्यांना फाईट करेल आरसी अलिबाग 11. चौथा सामना रिची जितू निलेश 11 डोंबिवली, त्यांना फाईट करेल भूमिलन मांडा शहापूर. आणि उद्याचे जे सामने आहेत ते 40+ फॉर्मॅट तालुका हाफ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि फायनल डे आपल्या भेटीसाठी, त्याचा देखील थोड्याच वेळात आम्ही ड्रॉ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मैदानावरती दाखल झालाय प्रथमेश म्हात्रे. परिस्थिती कशी असो ती बदलवणाऱ्यांपैकी एक हे नाव आहे. फायनल डे तुम्हाला पाहायला मिळेल हमराज मृत्युंजय 11 वर्सेस श्रीतेज 11, व्यंकटेश वॉरियर्स वर्सेस आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली, योगेश सरकार 11 वर्सेस अमोल दादा पवार वांद्रे.
या 6 टीम मध्ये लीग मॅचेस, नॉकआउट मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. बॉल तयार आहे बॉलिंग मार्कवर. ऑन स्ट्राइक प्रथमेश म्हात्रे. पहिला बॉल प्रथमेश साठी, टप्पा पडला डीप मध्ये थर्ड मॅनला, स्टॉप केलाय आणि जोपर्यंत थ्रो केला असेल तोपर्यंत एक सिंगल या ठिकाणी मिळतीय. एका सिंगलला फरक नाही पडणार आहे. 22-2 सध्या धावफलकावरती धावा आहेत. 50 धावेचा प्रवास बाकी आहे. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 16 चेंडू 50 धावा. प्रथमेश आणि विश्वजीत ही जोडी मैदानावरती कशा प्रकारे क्रिकेट दाखवेल. समोर दोन दिग्गज आहेत, त्यांनी बनवलेले गेम प्लॅन्स, त्यांनी बनवलेला स्ट्रॅटेजी त्या भेदता येतील का मैदानावरती. आलमभाई पठाण वाऱ्याच्या विरुद्ध अगदी कसं क्रिकेट इथे दाखवलं असेल या सगळ्या चर्चा मैदानावरती सुरूच आहेत. बट म्हटलं जातं ना, नक्कत बडा नफत बडा, मुसीबत में साथ खडा हो सबसे बडा. विश्वजीत ठाकूरला तेच करायचंय रायगडकरांच्या उरणवासियांच्या विश्वासासाठी. वेगवान तेज तर्रार बॉल आहे. पाऊस आला ना विकेट वरती की विकास सारखा खतरनाक बॉलर नाही आहे. आज ते त्यांना दाखवलंय. पहिल्या मॅच मध्ये देखील त्यांना खतरनाक बॉलिंग केली. सुपर ओव्हर मध्ये देखील भरपूर चांगलं षटक टाकलं आणि म्हटलं जाताना ज्याला नशीब साथ देतं मग दिवस त्याचा आहे. सुपर ओव्हर मध्ये गेल्यानंतर एक बॉल तीनची गरज असताना चौकार मारून ही टीम इथपर्यंत आली आहे. तेव्हा आज या टीमला पराभूत करणं हे देखील तितकंच कठीण बनलंय. मात्र अजूनही मॅच संपली नाही आहे, कारण मैदानावरती रायगड टेनिस क्रिकेटचा अनपेक्षित सम्राट आहे. त्याला शांत ठेवलंय, त्याला शांत ठेवलंय. लगातारचे दोन डॉट बॉल मैदानावरती आलेत आणि चांगली गोलंदाजी करताना या ठिकाणी आपण पाहताय विश्वजीत ठाकूरला. शांत ठेवताना अगदी यश पूर्णपणे मिळत आहे आणि अशी बॉलिंग झाली ना विकास या मॅच मध्ये पूर्णपणे हा सामना एकतर्फा करून जाणार. तयार आहे बॉलिंग ट्रॅक वरती विकास. इथे फटका चांगला ऑन साइड ला खेचलाय, चालला बॉल बाउंड्री लाईन च्या बाहेर. मेतील धावा 6 हा येतो षटकार आणि या षटकारानंतर स्कोर पुढे फ्लाय होतोय. टीमची टोटल धावफलका वरती आपल्याला पाहायला मिळतीय जाऊन पोहोचली आहे 28 या आकड्यावरती. 28 अजूनही बॉल शिल्लक आहेत मैदानावरती. आपण पाहताय 13 बॉल 44 13 चेंडू 44 धावेची गरज आहे. 13 चेंडू 44 धावा. विश्वजीत ठाकूरनं याआधी तो कारनामा केलाय. 12 बॉल 50 चेस करण्याचा विक्रम अवघ्या 10 बॉल मध्ये या खेळाडूच्या नावावरती. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 11 बॉल मध्ये अर्धशतक आहे विश्वजीत ठाकूरच्या नावावरती. इथे रबर बॉल आणि पाऊस असल्यावरती रन्स बनवणं डिफिकल्ट जातं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हा बॉल फार महत्वाचा होता, हा बीमर, त्याच्यावरती रन्स येणं गरजेचंच होतं. एक सिंगल झाली इकडे कम्प्लीट. सेकंडचा कॉल नकार केलाय. जोपर्यंत थ्रो करत नाहीये तोपर्यंत दोन्ही बॅटर ट्राय करत होते रन साठी, नाही जमलंय. आणि यावेळी आपण पाहतोय हा बीमर नो बॉल आणि 1+1 दोन मिळतील. जर या नो बॉल वरती मोठा फटका आला असता तर समीकरण बदललं असतं. मतलब फारशी मोठी हानी झाली नाही आणि हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर अमित भुजबळ घेऊन येतात क्रिक लाईफ सोबत. कशा प्रकारे बॉल होता नाही, भरपूर लांब आहे बॅटरच्या रेंज पासून, बॅट पोहोचणं देखील कठीण होतं आणि त्यामुळेच जाऊ दिलं विश्वजीत ना. ट्राय जरूर करत होते पण त्यांनी ओळखलं होतं की भरपूर लांब आहे बॉल. 1+1 दोन आलेत, समीकरण बदललंय 13 बॉल 42. या स्टेजला मोठा फटका गरजेचा आहे, कारण हा फ्रीचा बॉल आहे. ऑन स्ट्राईक आहे प्रथमेश म्हात्रे. 13 चेंडू 42 धावा. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. विकास बॅटची लागली आहे कडा आणि पुन्हा एकदा फिल्डर तिकडे उपस्थित आहेत. आणि एक सिंगल जर आली तर नक्कीच जास्त फरक पडणार नाहीये आणि एकच धाव या ठिकाणी मिळतीये आणि समीकरण मैदानावरती उरलंय. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 41 धावेची गरज आहे. 12 चेंडू आणि 41 धावा. काय मॅच रंगली आहे. पारड सध्या आपण पाहिलं ना तर जवळजवळ 85% मॅच आहे ना ती आहे मैदानावरती
टीम आपण पाहता अलमभाई पठाणवारीच्या बाजूनं, बट हे पर्सेंटेज कधीही बदलतं. पाकिस्तानच्या विरुद्ध ऐन दिवाळीला असं वाटलं की फटाके आज पाक मुलक्याला फुटणार, विराट कोहलीनं ते पर्सेंटेज बदलवलं, अगदी 8%ला 100% विनिंग विक्ट्रीमध्ये आणलं आणि तदनंतर सामना जिंकून दिला. जसप्रीत बुमराचा स्पेल त्यात पाकिस्तानच्या विरुद्ध तुम्ही पाहिला, विश्वचषक जिंकण्यामध्ये भारताला सगळ्यात मोठं योगदान त्या खेळाडूचं राहिलं आणि भारतानं विश्वचषक रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जिंकला T20 फॉर्मॅटमध्ये. ती एक मोठी विक्ट्री होती भारतीय टीमसाठी. इथे देखील तसं काही करावं लागेल, विश्वजीतला प्रथमेश मात्रेला त्याला साथ द्यावी लागेल. मात्र एक षटक फक्त चांगलं आलं ना तर मात्र हा सामना पूर्णपणे जाणार आहे, तो म्हणजे टीम आलमभाई पठाणवारेच्या बाजूनं. म्हणून त्या बॉलिंग कार्डवरती स्वतः लेजंड आलेत आणि म्हटलं जातं ना लेजंड नेवर डाय, या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं तब्बल 20 वर्ष टेनिस बॉल क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणाऱ्यांपैकी एक नाव आहे. संदेश पाटे, कृष्णा सातपुते, इजाज कुरुशी असतील, या सगळ्यांनी प्रचंड मोठं क्रिकेट डिंगडॉंगसाठी खेळलं. इथे एक सिंगल मेल, एकापेक्षा जास्त काहीच घेणार नाही विश्वजीत, का त्याला माहिती आहे स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची आहे. आणि विश्वजीत ठाकूर एक असं वादळ आहे क्रिकेटच्या पटलावरचं, आज त्या बॅटर्सला देखील सांगायचं मुसीबतों के सामने जब जब तूने ललकारा है खुद को तब तक तूने पाया है अपने जीत को. आणि विश्वजीत ठाकूर आज तो विजय शोधणार का, त्या दृष्टीनं वाटचाल विश्वजीत मेघनाथ ठाकूर आर्यन स्पोर्ट्स चिरले या नावाला विजयाची भेट देणार का. समोर संदेश पाठ आहे, बॅटची टॉप एज, बॉल हवेत, डाऊन दी बॉल बबलू पाटील, टिपला झेल आणि या मॅच मधली सर्वाधिक मोठी विकेट. आणि फायनली आता सुटकेचा निश्वास सोडत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते विश्वजीत बाद झाल्यानंतर आलमभाई पठाण वारेज वारजे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहता 32 म्हणजे अजून 40 करायचे आहेत आणि बॉल शिल्लक आहेत अमित 10 चेंडू 42 32 झालेत, 72 लक्ष. दोन ओव्हर मध्ये तुम्ही ज्या 42 खर्च केला ना, आता त्या 10 बॉल मध्ये बाकी राहिलेत. दहा चेंडू 40 धावा म्हणजे 400 स्ट्राईक रेटनं प्रति षटकामागे बॅटिंग करायची आहे. दोन्ही डावखुऱ्या त्याच्या फलंदाज विकेट वरती आहेत. समर्थ कडूवाला बॅटिंगसाठी बॉल तयार आहे. समर्थ कडूसाठी या बॉल चांगली गोलंदाजी करतोय आणि आता मॅच मध्ये ना एक मजबूत पकड निर्माण होत चालली आहे. प्रचंड वेगानं सध्या गोलंदाजी होतीये. इथे टप्पा पडलाय, रिटर्न क्रीजच्या बाहेर निघाला बॉल, अंपायरचा इशारा तो व्हाइट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. समीकरण बदलेल या मॅच मध्ये 9 चेंडू 39 जावा. हे देहूरोडचं क्रिकेट आहे, शेवटची रन बनत नाही, अंतिम बॉल टाकला जात नाही, तोपर्यंत जिंकणार कोण हे सांगणं तितकंच कठीण आहे. छावणी परिषद देहूरोड, एक कदम स्वच्छता की ओर, या टॅगलाईन वरती स्पर्धा रंगती आहे. फटका चालला एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डर तिकडे उपस्थित आहेत, बनून राहतील सध्या प्रेक्षक जोपर्यंत बॉल वरती पोहोचतील तोपर्यंत. दोन धावेचा प्रयत्न नाही झाला, फक्त एकच रन त्या ठिकाणी मिळेल कारण प्रथमेश मात्रे नकार करतो. स्ट्राईक त्यानं स्वतःकडे ठेवली आहे. भरपूर लांब चालली आहे मॅच, येणाऱ्या दोन बॉलमध्ये कमीत कमी 8 ते 10 रन्स गरजेचे असतात तर सामना जिवंत राहू शकतो शेवटच्या षटकापर्यंत. इथे दोन बॉल जर चांगले टाकले गेले, चौकार षटकारापासून वाचवलं तर शेवटच्या षटकामध्ये फक्त औपचारिकता या ठिकाणी शिल्लक राहू शकते. प्रथमेश मात्रे ऑन स्ट्राईक, संदेश समोर आहे. चांगली गोलंदाजी होती आहे, चांगली गोलंदाजी होती आहे. पहिल्या षटकातील आता अंतिम बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे आणि आज अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी दाखवलंय संदेश पाटे अँड कंपनीनं. टॉपेज बॉल हवेत, डाऊन दी बॉल मयूर कारंडे आणि इथे पाहता विकेट म्हणजे आता पूर्णपणे औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहे. 6 बॉल आणि 6 षटकार जरी आले तरी हा सामना जिंकणं कठीण आहे.
न्यू बाट मैदानावरती येतोय निर्दोष. पावसाचं झालेलं आगमन आणि त्यामुळे बसलेला एक मोठा फटका. सहा बॉल 40 38 निर्दोष मध्ये क्षमता तो मारू शकतो एकटा. समर्थकडू ऑन स्ट्राइक आहे. पहिलाच बॉल वाईड आणि त्या सोबतीने येईल कॉल 1 फॉर द ओव्हर. आता सुपर ओव्हर चान्सेस आहेत. 6 मध्ये 6 मारले 36 बनतील. 37 ची गरज. मॅच बरोबरी सुटली. सुपर ओव्हर. समर्थकडू ऑन साइडला फटका चालला डीप मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. चौकार ऍड झालाय. समीकरण आता मैदानावरती उरलंय. 5 बॉल 33 धावा आणि अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. मैदानावरती आपण पाहता अजूनही काहीशा संध्या चालून येत आहेत. या पाहुयात कशा प्रकारे पुढे जाईल हा सामना. जर समर्थकडून जिंकवला तर सुरेश भिसे यांच्याकडनं 5,000 रुपयाचा पारितोषिक आहे समर्थकडूसाठी. बाहेर टाकला होता बॉल पॉइंटच्या बनं स्लॅश करायचं होतं नाही जमलं. त्या ठिकाणी एक सिंगल त्या ठिकाणी कम्प्लीट झाली. एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्रा रन सोबत एक सिंगल देखील आली आहे आणि आता सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता उरली आहे. टीमची टोटल धाव फलकावरती आहे 41. 41 ला विकेट गेले 4. 31 धावेचा प्रवास अजूनही मैदानावरती बाकी आहे. इथं फटका ला जवाब आते आते देर करती मेहरबा हे सांगत असताना टीम आर्यन स्पोर्ट चिरलेला. बिलीव नाम तो सुना होगा निर्दोष. काय फटका सजवला अमित नाईक प्रथमेश मात्रे करण मडवी या सगळ्यांना सांगत असताना काश आपकी जगह पहिला मैं आता. षटकार आलाय. खतरनाक शॉट होता. इथे पण बॅटची कडा. बॉल मागे चाललाय. एक सिंगल या ठिकाणी मेल. अजूनही बॉल शिल्लक आहेत मैदानावरती आपण पाहता 2 आणि धावा 24. भरपूर चांगलं राहिलं आजचं क्रिकेट. अनेक साऱ्या प्रेक्षकांनी प्रेम दिलं. देहूरोड म्हटलं की क्रिकेटवरती प्रेम करणारे प्रेक्षक इथे येतात. एक मोठा मित्र परिवार येतो आमच्या दोन्ही मॅच ऑफिशियलचं मनपूर्वक आभार. जशी मॅच फिनिश होईल सर स्टंप आणि बेल्स घेऊन आपल्याला यायचं आणि राहिलेले बॉल. मिड विकेटच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल होतोय. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. आर्यन स्पोर्ट चिरलेच मनपूर्वक आभार. नेहमी या स्पर्धेमध्ये त्यांचा एक सहभाग असतो. थँक्यू सो मच आर्यन स्पोर्ट चिरले आपण पार्टिसिपेट केल्याबद्दल. भरपूर चांगलं क्रिकेट आज त्यांनी दाखवलं आणि उरणचं क्रिकेट आणि जर कधी उमेश जातं तुम्ही पहा एक डिसिप्लिनसाठी ओळखलं जातं. शिस्त आहे उरणच्या क्रिकेटला. हे सगळे तारे सितारे ग्रामीण क्रिकेट भागातनं अगदी वरती आलेत आणि अभिनंदन करूयात आपण संदेश पाटील बबलू पाटील अँड कंपनीचं. आणि या सामन्याच्या मान ऑफ द मॅच कडे आपल्याला जायचं आहे. सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार तो जातो श्रीला ज्यानं अतिशय चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये.